गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय। गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। मंडळी, आज मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला। मंडळी, परवाच्या दिवशी काय झालं, मंदिरात मी असं काम करत होतो, साफसफाई चालली होती माझी, तेवढ्यामध्ये एक बाई आल्या। बाईचं वय अंदाजे 60-65 आसपास असेल। आल्या, दर्शन वगैरे त्याने घेतलं देवाचं आणि तिथं बसल्या। मग माझं काम चालू होतं, मी त्यांच्याकडे एवढं काही लक्ष दिलं नाही। काही महाराज म्हणले, तुमचं झालं नाही का काम? म्हणलं, का हो, काही काम आहे का माझ्याकडे? हां म्हटले, काम तुमच्याकडे चालले म्हणले मी। बरं म्हणलं। मग मी थोडं बाजूला झाडू वगैरे ठेवला आणि त्यांच्याजवळ जाऊन तिथं समोर बसलो। म्हणलं, बोला काय म्हणतात? काय म्हणतात म्हणली, मला काहीतरी बोला वाटलं, तुम्हाला काहीतरी सांगा वाटलं म्हणून मी आज तुमच्याकडे आले म्हणली। असं का म्हणलं? मग सांगा ना, काय सांगायचं तुम्हाला, काय बोलायचं ते बोला म्हटलं। महाराज म्हणली, म्हणले एखाद्याचं नशीब किती बेकार असतंय वो म्हणली। म्हटलं, काय झालं तुमच्या नशिबाला? मग ती सांगायला लागली स्टोरी त्याची। म्हणली, मला दोन पोरं आहेत म्हणली आणि एक पोरगी म्हणली मला। म्हटलं, हां मग? म्हणली, माझा नवरा म्हणली लेकरं झालं की बारके पोरगी म्हणली एक दोन वर्षाची असन आणि पोरं तर थोडे होते, 4-5 वर्ष झाले होते, तेव्हा माझा नवरा मियाला म्हणली। म्हणलं, मग? बोला बोला, तुम्ही बोलत राहा, मी ऐकतो। म्हणलं, सांगा ना काय सांगाय तुम्हाला, ती व्यवस्थित सांगा। तर मग ती सांगू लागली मला, माझा नवरा मेला म्हणली, घरातला करता पुरुष गेला म्हणली। मग काय म्हणली, आता बाई माणसाचं काम किती का असते, 3 लेकरं इथं माझ्या पदरात पडली, मी रोजी रोजगार करून पोरासनी मोठं केलं। म्हणलं, हो ठीक आहे। मग म्हणली, आता पोराचं लग्न झालेत आणि पोरं आपापल्या बायका घेऊन वेगळं वेगळं राहिले तर? म्हणलं, हां मग? आता मग काय सांगू तुम्हाला, पोरं आता मला वरचीवर होत आहे का म्हणली, काम करणं होईना गेलं आहे, अहो थोडं आता रोजगार बी करायसारखं माझे मनस्थिती नाही, परिस्थिती नाही, आणि मी आता खाऊ काय, कोणतं पोरग मला सांभाळत नाही, लेकीकडे तरी कसं जाऊ मी, आता लेकीकडे जाणं काय बरोबर वाटतं आहे का? बरं, लेक तरी काय कुठं दिवसाची असते, आता पोरं ज्याने सांभाळायचं ते पोरं मला सांभाळे ना गेली तर? मग पुढे म्हणून म्हणले, काय माझं नशीब फुटकं आहे, तिथं तुमच्या कोणतरी बघावं की काय माझ्या नशिबात अजून काय लिहिलं आहे पुढे, हे बघायला तुमच्याकडे आले मी। आता मंडळी, ह्या आईली काय सांगू मी, आज आता नवरात्रीचं चालू आहे आज, आणि ह्या नवरात्रीमध्ये आता सगळ्या गल्लीबोळाने मोठ्या मोठ्या ठिकाणी देवीचे मंडप उभारलेत, सभामंडळ केले, सजवलं आहे देवीच्या समोर, त्या आईची सेवा करण्यात मंडळी सगळी दंग झाली, डॉल्बी फिल्बी धडाधड वाजायला लागलीत, गाण्याच्या एअरसल चालली इकडं काही बी, आणि आपली घरची आई, आता घरची आई जर उपाशी राहती तर त्या आईची सेवा करून काय ह्यांना पुण्य मिळणार आहे ती आईच जाणे। मला खूप वाटतंय की काय तुम्ही आहो, जी महत्त्वाचे आहेत गोष्टी ते तुम्ही करायच्या सोडून बाह्य स्वरूपात का शिरत असतील लोक? हे आपल्या घरातली आई जर उपाशी, तिला कोणी खायची आपल्याला देणं होत नाही आणि आपण बाहेर निघालो देव्या करायला, इकडे देवी बाण तिकडं चाललंय। मी परवाच्या दिवशी एक बातमी पाहिली ते टीव्हीवर की आता यानंतर वृद्ध आईवडिलांना आता मुलाच्या पगारातून
काही पैसे मिळणार आहेत. आता पैसे मिळणार आहेत, पण हे पैसे मिळण्याचं कायद्यात जायचं, ह्या म्हाताऱ्या माणसाने कोर्ट कचऱ्या करून ती पैसे मिळवायचे, ह्याच्यापेक्षा असं का वाटत नाही की ह्या मुलांचं काम नाही का आपले आई वडील सांभाळणं? आता समजा त्यांनी आईनं जर आईनं असं ठरवलं आहे का, असं आई करते का असं की मुलांना लहानपणी दूध पाजणं, हा असा कायदा आहे का? नाही कायदा. ती पाजतीच ना दूध मायेपोटी. मग ही मायापोटी का लेकरं असं करत नाहीत पुढे मोठे कळत झाल्यावर? आपलं स्वतःचं जग निर्माण करतात, आपलेच मुलं आपलीच बायको एवढ्यापुरतं बघून ही वृद्ध माणसांना असं वाऱ्यावर सोडून देतात. नेमकं यांचं चुकतं कुठं? आई वडील काय झालं आहे, कशामुळे चुकलं यांचं? मित्रांनो, यापुढे आपली पण पाळी होईल, कारण आताचं हे मागचं जर थोडं वेगळं होतं, यापुढे तर डिजिटल युग आहे. तुम्ही आज तुमच्या आई वडिलाला सोडून तुम्ही तुमचा प्रपंच मांडला आहे, उद्या त्याला तुमचे पोरत तर कुठं सोडून देते ते तुम्हाला पतावी लागायचं नाही. पुढचं तर लय जमाना विचित्र निघणार आहे. निघणार काय, निघायला चालू झाला आहे, हळूहळू झलक चालू झाली त्याची. तर मंडळी, मला आज काही पुढचं बोलण्याची इच्छा झाली नाही, कारण त्या आईने मला एवढंच सांगितलं की मला काय सांगावं त्यांना आणि काय उत्तर द्यावं हेच मला कळलं नाही. तर मंडळी, हा कार्यक्रम आपण इथेच थांबूया, परत आपण उद्या भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत ओम नमः शिवाय, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.